महाराष्ट्रातील 36 जिल्हे 36 बातम्या पाहण्यासाठी न्यूज G9 चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। हाक तुमची साथ आमची। 36 जिल्हे 36 बातम्या न्यूज G9 महाराष्ट्र, उत्तर तुमच्या प्रश्नांचे। दिनांक 22 जानेवारी रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक यांच्या वतीने बाभुळगाव येथील असलेले लाचखोर ग्रामसेवक रावसाहेब कारभारी वानखेडे यांच्यावर कार्यवाही केली असून येवला सर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अधिक माहिती अशी की नाशिक येथील साईराम इलेक्ट्रिक वर्क्स यांनी बाभुळगाव येथील 12 मीटर उंचीच्या हायमस्ट इलेक्ट्रिक पोलच्या कामाचा उर्वरित रक्कम 1,58,000 रुपयांच्या मोबदलात लाचखोर ग्रामसेवकाने कंत्राटदार यांच्याकडे 10% रक्कम म्हणून तडजोड करून 50,000 रुपये लाचेची मागणी करून ती स्वीकारण्याचा प्रयत्न केला। म्हणून नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने सापळा रचून या ग्रामसेवकाला अटक करण्यात आलेली आहे। या कार्यवाहीसाठी माननीय पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक श्री सुनील कडसने साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक श्री निलेश सोरवणे साहेब, उपाधीक्षक दिनकर पिंगळे साहेब यांनी मार्गदर्शन केले असून या कार्यवाहीत सातारा उपाधीक्षक दिनकर पिंगळे साहेब यांनी मार्गदर्शन केले असून या कार्यवाहीत सातारा अधिकारी पोलीस निरीक्षक हेमंत कुमार भामरे, पोलीस निरीक्षक उज्ज्वल कुमार पाटील, पोलीस नाईक अजय गरुड, पोलीस नाईक किरण आहे गावचालक, पोलीस शिपाई विनोद शिंपी, पोलीस नाईक परसराम जाधव आदींनी सहभाग घेतला होता। न्यूज G9 महाराष्ट्रसाठी येवला प्रतिनिधी गजानन देशमुख।